लातूर जिल्ह्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारली, पावसाअभावी पिकं करपू लागलीत, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली. चांगला पाऊस पडावा यासाठी निलंगा तालुक्यातील निटूरच्या ग्रामस्थांनी देवाकडे धावा केलाय. गावातील महादेवाला पाण्याने अभिषेक घातला. गावातील युवक महिला वृद्धांनी पाणी आणत संपूर्ण गाभारा पाण्याने भरला. असं केल्यानंतर पाऊस पडतो अशी या भोळ्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भीमाशंकरहून निघालेल्या भाविकांच्या खासगी बसला कल्याणनगर राष्ट्रीय महामार्गावर टाकळी नजीक अपघात झाला. या अपघातात 15 भाविक जखमी झालेत. जखमींना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातात जखमी झालेले सर्व भाविक मुंबईचे रहिवासी असून केरळी नागरिक आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये किन्नरांच्या घरात तब्बल 5 लाखांच्या चोरीची घटना घडली आहे. चोरी करणारा हा पाहुणा म्हणून आलेला किन्नरच आहे. मूर्तिजापूर पोलिसांनी या प्रकरणी गजानन चौधरी उर्फ बबलीला गुजरातमधून अटक केली. अटक करण्यात आलेला किन्नर मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील हर्सूलचा रहिवासी आहे. मूर्तिजापुरात होणाऱ्या किन्नरांच्या राज्यस्तरीय संमेलनासाठी ही रक्कम जमा करण्यात आली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडमध्ये इतिहासाच्या शालेय पुस्तकांच्या प्रतिकृतींचं दहन केलंय. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करून भगवीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना नकारात्मक स्वरूपात दाखवलं जाते, तर आयएसएसशी संबंधित लोकांचे उदात्तीकरण होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. ठाण्यातील काव्य रसिकांना कवितांचा आनंद घेता यावा यासाठी गायक आशा खादिलकर यांच्या उत्तुंग परिवारानं जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली. यावेळी प्रेम निसर्ग सामाजिक कवितांच्या आस्वाद ठाणेकरांना घेताना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.